नमस्कार, गोवा दूरदर्शनच्या विशेष अतिथी या कार्यक्रमामध्ये मी श्रुती आपल्या सर्व दर्शकांचं मनापासून हार्दिक स्वागत करते. दर्शक हो, अंत्रुज महाल म्हणजेच फोंडा येथे येत्या 27 ऑक्टोबर रोजी म्हणजेच रविवारी 18वं गोमंतक महिला साहित्य संमेलन आयोजित करण्यात आलं आहे. आणि ज्या संस्थेने संमेलन आयोजित केलं आहे ती संस्था म्हणजे फोंड्यातील आणि गोव्यातील एक नामांकित अशी संस्था, ती म्हणजे श्री शारदा ग्रंथ प्रसारक संस्था. तर या संमेलनाच्या औचित्याने आपण या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांशी आज इथे त्या संदर्भात वार्तालाप करणार आहोत. तर स्वागत करूया संस्थेच्या या दोनही पदाधिकाऱ्यांचं. नमस्कार. नमस्कार. आज या संमेलनाच्या आयोजन समितीतील पदाधिकाऱ्यांची सुरुवातीला आपण ओळख करून घेऊया. आज आपल्यासोबत आहे विद्या प्रभुदेसाई या PS कॉलेजच्या मराठी प्राध्यापक. गेली 34 वर्ष यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये आपली सेवा बजावलेली आहे. तसंच मराठी भाषेचा त्यांचा गाढा अभ्यास आहे. एक समीक्षक म्हणून, लेखिका म्हणून त्या प्रसिद्ध आहे. यंदाचा शारदा ग्रंथप्रसारक संस्थेच्या या साहित्य संमेलनाच्या त्या कार्याध्यक्ष आहे. आणि त्याचसोबत आपल्यासोबत आज आहेत संगीता अभ्यंकर. शारदा ग्रंथ प्रसारक संस्थेच्या त्या कार्याध्यक्ष आहेत. त्याचबरोबर GVS हायर सेकंडरीमध्ये बायोलॉजीच्या त्या अध्यापक आहेत. शारदा ग्रंथ प्रसारक संस्थेच्या कार्याध्यक्ष म्हणून या नात्याने या सर्व संमेलनाची धुरा आज यांच्या हाती आहे. आणि यांच्याबरोबर आपण वार्तालाप करून हे संमेलन नक्की काय आहे त्याविषयी जाणून घेणार आहोत. ताई, मला आधी सुरुवातीला असं सांगा की आपण हे संमेलन आयोजित करतोय येत्या 27 ऑक्टोबरला रविवारी फोंड्यामध्ये हे संमेलन आयोजित होत आहे भास्कर जानकी हॉल या हॉलमध्ये. तर हे संमेलन नक्की काय असणार आहे, दिवसभराचा आपला सगळा कार्यक्रम कसा असणार आहे? या संमेलनाची कार्याध्यक्ष म्हणून दूरदर्शनच्या प्रेक्षकांना माहिती देताना मला अतिशय आनंद होत आहे. कार्यक्रमाची सुरुवात ही आम्ही ग्रंथदिंडीने करणार आहोत. या ग्रंथदिंडीनंतर पहिलं जे सत्र होईल हे उद्घाटन सत्र असेल. यामध्ये माननीय पल्लवी ढेंबे या स्वागत करतील. या संमेलनाचं एक खास वैशिष्ट्य असं असतं की गोमंतकीय लेखिकांच्या पुस्तकाचं प्रकाशन केलं जातं. यावर्षी 2 पुस्तकांचं प्रकाशन होणार आहे, एक डॉक्टर वृंदा केळकर यांचं आणि दुसरं माझं. तसंच या संमेलनाचं आणखी एक वैशिष्ट्य आहे की यशस्वीनी सन्मान दिला जातो. हा सन्मान यावर्षी दक्षिण गोवा पोलीस अधीक्षक माननीय सुनीता सावंत यांना दिला जाणार आहे. यानंतर माननीय श्रेया बुगडे यांचं मनोगत इथे होईल. अध्यक्षीय भाषण माननीय डॉक्टर संगीता बर्वे करतील आणि इथे पहिलं सत्र संपेल. दुसरं सत्र निवडक ललित लेखांचं अभिवाचन असेल. तिसऱ्या सत्रामध्ये सभागृहातील सर्वांना सहभागी करून घेणारा असा एक स्मार्ट साहित्यिक खेळ घेतला जाईल. याचं संयोजन मंजिरी पाटील करतील. यानंतर अक्षर सरिता नावाचं एक कवी संमेलन घेतलं जाईल. यामध्ये गोमंतकातील नवोदित आणि प्रतिथयश अशा काही कवींचं संमेलन असेल. याचं अध्यक्ष डॉक्टर संगीता बर्वे असतील. त्यानंतरचं जे सत्र असेल या सत्रामध्ये चतुरस्त्र अभिनेती श्रेया बुगडे यांची मुलाखत संवादक संगीता अभ्यंकर घेणार आहेत. आणि शेवटी समारोपाचं सत्र होईल. अशी एकूण 6 सत्र या संमेलनामध्ये आयोजित केली जाणार आहेत. संगीताताई, गेली 18 वर्ष हे साहित्य संमेलन अतिशय मोठ्या याच्यामध्ये साजरं केलं जात आहे आणि इथे उत्साहात आपण त्याचं आयोजन करत आहोत. तर मुख्यतः या संमेलनाचा उद्देश काय आहे? हे संमेलन 2003 साली खरं म्हणजे सुरू झालं. आणि आमची जी संस्था आहे शारदा ग्रंथ प्रसारक संस्था, तर ही संस्था 1992 सालापासून फोंड्यामध्ये कार्यरत आहे. परंतु 2003 साली या संस्थेचं अध्यक्षपद सुप्रसिद्ध लेखिका माधवी देसाई यांच्याकडे सोपवण्यात आलं. आणि जेव्हा त्यांनी अध्यक्षपदाची धुरा सांभाळली संस्थेच्या,
तर तेव्हा त्यांनी आम्हाला सगळ्यांना उद्युक्त केलं की आपण एक महिला साहित्य संमेलन असं भरवूया. आणि ते सुरू झालं तेव्हा होंडा तालुका साहित्य संमेलन, इतकं छोटं त्या संमेलनाचं स्वरूप होतं. आणि 2003 साली म्हणजे त्या काळामध्ये अजून फ्लेक्स बॅनर वगैरे आले नव्हते, त्यामुळे कापडाच्या फलकावर शाईनी रंगवून नावं लिहिणं वगैरे असा तो काळ होता. आणि त्या काळामध्ये गोव्यामध्ये पहिल्यांदाच असं महिला साहित्य संमेलन माधवीताईंच्या पुढाकारातून भरवलं गेलं, कारण त्यांना अशी संमेलनं भरवण्याचा महाराष्ट्रामधला चांगला अनुभव होता. आणि शारदा संस्थेची जी महिला ही संस्था महिलांनी स्थापन केलेली आहे आणि महिलांनी उभी केलेली आहे, तर ही संस्था खास करून त्या काळामध्ये मुलांसाठी काम करत होती. आणि गोव्यातली पहिली एक्सक्लुझिव्ह चिल्ड्रन्स लायब्ररी ही आपली शारदाची लायब्ररी आहे. तर मग माधवीताईंनी हे मुलांसाठीच्या पुस्तकाचं काम पुढे नेत असं बायकांसाठी संमेलन असं सुरू झालं. त्याचे 2-3 त्या काळातले उद्देश असे होते की एक म्हणजे बायकांनी लिहितं व्हावं, आणि माधवीताई असं म्हणायच्या की प्रत्येक स्त्रीचं आयुष्य ही एक कादंबरी असते, त्यामुळे तुम्ही जर लिहितं झालात तर तुमची गोष्ट ही प्रत्येकाला वाचण्यासाठी एक चांगली गोष्ट असणार आहे. तर हा एक मूळ उद्देश होता. दुसरी गोष्ट की ज्या गृहिणी आहेत त्यांनी घराबाहेर पडावं, वेगवेगळ्या जबाबदाऱ्या स्वीकाराव्या, आयोजनाच्या कामात सहभागी व्हावं आणि स्वतंत्रपणे निर्णय घ्यावेत आणि आयोजन करावं, संघटित व्हावं. या संमेलनाचा तिसरा अजून एक उद्देश असा होता त्यावेळी की जशा गृहिणी आहेत तशाच अनेक व्यावसायिक क्षेत्रामधल्या किंवा आपण प्रोफेशनल्स ज्यांना म्हणतो अशा स्त्रिया आणि नोकरदार स्त्रिया अशा अनेक क्षेत्रातल्या आमच्या या संघटनेमध्ये आहेत, तर या सर्वांना काही ना काही वेगळं कौशल्य आपलं त्यांनी ते सुप्त ठेवलेलं असतं, कारण वेळ नसतो. तर ह्या प्रत्येकीच्या आमचं कौशल्य बाहेर यावं, प्रत्येक जण काही हातात पेन घेऊन लिहिलंच असं नाही, पण प्रत्येकीकडे वेगवेगळ्या प्रकारचं आयोजन कौशल्य असतं, तर ही सगळी कौशल्य त्यांची वापरली जावी आणि त्यातून जो एक सृजनात्मक आनंद असतो काहीतरी नवीन घडवल्याचा, काहीतरी नवीन आयोजित केल्याचा, तो आनंद कसा घ्यायचा असतो हे स्त्रियांना मुळात कळावं, हे त्या काळामध्ये खूप महत्त्वाचं होतं. आज 2024 साली ते आपल्याला महत्त्वाचं वाटणार नाही, कारण आजकाल सगळ्याच मुलं मुली आपण सगळेजण आधुनिक तंत्रज्ञान, हातामध्ये स्मार्टफोन, सगळ्यांना सगळं माहिती आहे. पण त्या काळामध्ये असं त्यांना पहिल्यांदा या साहित्याच्या मंचावरती एकत्र आणणं हे फार महत्त्वाचं होतं. आणि माधवीताईंनी ही ज्योत आमच्यामध्ये जी स्फूर्तीची जागवली, तर तेव्हा जो एक आयोजनाची एक जी आमची टीम तयार झाली, टीम शारदा असं म्हणतो, ती आज तागायत वाढत जाते आणि पुढच्या पुढच्या पिढ्यांच्या मैत्रिणी आम्हाला येऊन मिळत आहेत आणि या सगळ्या शारदा सख्या सातत्याने हे संमेलन भरवत आहेत. ताई, हे संमेलन आपण दरवर्षी फोंड्यातच आयोजित करतो का? मी मगाशी जसं म्हटलं की सुरुवातीची फोंडा तालुका साहित्य संमेलन अशी झाली खरी, पण पहिलं संमेलन आयोजित केल्यानंतर आम्हा सर्व मैत्रिणींना जो आत्मविश्वास आला आणि त्यानंतर मग माधवीताईंच्या सल्ल्याने आम्ही त्याचं स्वरूप अखिल गोमंतक अशा पातळीवर केलं आणि तेव्हापासून गोमंतक महिला साहित्य संमेलन असं आम्ही ते भरवतो. आणि पहिली 10 संमेलनं सलग 10 वर्ष ही फोंड्यातल्याच विविध ठिकाणी आयोजित झाली. आणि 10 संमेलनानंतर मात्र अनेक इतर ठिकाणच्या ज्या संस्था महिलांच्या संस्था तर त्यांच्या संयुक्त विद्यमाने हे आयोजनाचं काम सुरू झालं. म्हणजे जशी आमची आयोजनाची टीम 10 वर्षामध्ये बनली, अशीच आयोजनाची टीम वेगवेगळ्या संस्थांमध्ये महिलांची बनावी हा त्याच्यामागे उद्देश होता. आणि त्यामुळे शिरोडा, वास्को, पणजी अशा वेगवेगळ्या ठिकाणी ही संमेलनं झाली. आणि आता पुन्हा गेली 2-3 वर्ष आपण फोंड्यामध्ये हे संमेलन सुरू करतोय. तर पहिली 17 संमेलनं सलग 10 वर्ष साहित्य संमेलन झाली. आणि या 17 संमेलनानंतर कोविड महामारीचा काळ आला आणि मग 3 वर्ष हे संमेलन झालं नाही. आणि आता या मधल्या काळामध्ये आमच्या संस्थेने शारदा साहित्य पुरस्कार सुरू केले. तर साहित्याच्या विविध प्रकारांसाठी हे पुरस्कार आहेत. तर आता आम्ही 1 वर्ष साहित्य पुरस्कार प्रदान सोहळा आणि 1 वर्ष साहित्य संमेलन असं करायचं ठरवलंय. आणि त्यामुळे 4 वर्षांच्या मधल्या विश्रांतीनंतर, कालावधीनंतर यंदा हे 18वं संमेलन सुरू होतंय. आणि खूप ज्या आमच्या संमेलनाला जे प्रेक्षक येतात
ते वर्षानुवर्ष म्हणजे आमच्या ओळखीचे झालेले प्रेक्षक आहेत की वर्षानुवर्ष ही ठराविक माणसं गोव्याच्या कानाकोपऱ्यातून येणारच येणार असं या संमेलनाचं वैशिष्ट्य आहे. कारण सूत्रबद्ध नियोजन, आखणी, वक्तशीरपणा आणि कार्यक्रमांचा दर्जा या सगळ्या गोष्टी आम्ही सातत्याने सांभाळत आलोय आणि त्यामुळे महाराष्ट्रातून आम्ही ज्या नामवंत मराठी साहित्यिकांना बोलवतो तर त्यांची निवडही अशी करतो की इथल्या लिहिणाऱ्या स्त्रियांना आणि ज्यांना साहित्यावर प्रेम आहे, वाचक आहेत, रसिक आहेत, त्या सर्वांनाच काही ना काही समृद्ध करणार त्यांच्याकडून मिळावं, संवाद साधायला मिळावा अशाच पद्धतीच्या लेखिकांना आपण महाराष्ट्रातून किंवा इतर मराठी प्रांतातून बोलवतो. आणि त्या व्यतिरिक्त गोमंतकात ज्या उत्तम लिहिणाऱ्या साहित्यिक आहेत त्यांचा सहभाग तर असतोच. तर त्यामुळे वर्षानुवर्ष या संमेलनाला उत्तम प्रतिसाद मिळतो आणि या संमेलनामध्ये केवळ साहित्य असा एक फोकस न ठेवता आम्ही विविध क्षेत्रात ज्या स्फूर्तीदायी काम करणाऱ्या स्त्री आहेत तर त्यांनाही या मंचावर वेगवेगळ्या निमित्ताने आणतो. एक यशस्विनी सन्मान जसं मगाशी डॉक्टर विद्याप्रभू देसाईंनी म्हटलं तर तशी एक निवड असते. त्याशिवाय मुलाखतीचं असं सत्र असतं ते आम्ही जाणीवपूर्वक साहित्यिकाची मुलाखत न घेता साहित्याशी निगडीत जी आपल्या समाजाची अंग असतात, विविध कलाक्षेत्र असेल, चित्रकला असेल, समाजकार्य असेल, विज्ञान असेल, ही सगळी आपली साहित्याशी निगडीत अंग आहेत, जीवनाशी निगडीत अंग आहेत. तर या क्षेत्रामध्ये उत्तुंग कार्य करणाऱ्या विविध महिलांची मुलाखत या मंचावरती घेतली जाते आणि हे या संमेलनाचं एक वैशिष्ट्य आहे. म्हणजे 4 वर्षांनी जरी ही संमेलन इथे आयोजित होत आहे तर मोठ्या थाटामध्ये आणि शिस्तबद्ध आयोजनामध्ये हे पार पडणं आणि यात काही शंकाच नाही. ताई आता मला एक सांगा की साहित्य क्षेत्राशी निगडीत हा कार्यक्रम साहित्य संमेलन आहे पण काही वेळा मला तसा विचार येतो की याच्यात मग अभिनय क्षेत्रात, दिग्दर्शन क्षेत्रातल्याच व्यक्ती मुलाखतीसाठी का निवडल्या जातात? खरं म्हणजे दिग्दर्शन आणि अभिनय क्षेत्रातल्याच बोलवतो असं नाही पण त्याही क्षेत्रातल्या बोलवतो. याचं एक महत्त्वाचं कारण आहे ना, कारण कलाक्षेत्र जे आहे, खास करून नाट्य किंवा सिने क्षेत्र जे आहे, इथे अभिनय केला जातो ही गोष्ट खरी आहे पण त्याचा जो गाभा आहे किंवा ज्याच्यावरती ते आधारित आहे ती संहिता आहे, ते साहित्य आहे. त्यामुळे नाट्यसंहिता असेल, चित्रपटाचं स्क्रिप्ट असेल, तर मुळात तिथे लेखनाला महत्त्व आहे, त्या स्टोरीला महत्त्व आहे. आणि अशा आणि त्यावेळी आपल्याही असं लक्षात येतं जेव्हा आपण ह्या आम्ही अशा मोजक्या निवडक अभिनेत्रींना किंवा दिग्दर्शिकांना इथे बोलवले की ज्यांची एक चिंतनाची बैठक आहे, प्रचंड वाचन आहे आणि त्यांचं वाचन, त्यांच्या जिभेवर असलेले वाचनाचे संदर्भ हे आपल्या स्त्रियांना प्रेरक असतात. त्यामुळे या मुलाखतीमध्ये आम्ही त्यांची चित्रपटातली कारकिर्दला महत्त्व न देता वाचन आणि त्यावर आधारित त्यांचं चिंतन आणि एकूण जीवनाचं चिंतन ह्या गोष्टीला खूप महत्त्व देतो. आणि ह्याची म्हणजे प्रत्येक वेळी मला अगदी सांगायला आवडेल की अमृता सुभाष आमच्या 10व्या संमेलनाला तिची मुलाखत जेव्हा घेतली होती, समोर अरुणा ढेरे बसल्या होत्या, त्या संमेलनाच्या अध्यक्ष होत्या, तर समोर एवढ्या विदुषी बसलेल्या असताना अमृता सुभाष जे बोलत होती त्या प्रत्येक गोष्टीला ती तिने वाचलेल्या विविध प्रकारच्या पुस्तकांचे दाखले असे तिच्या जिभेवर होते आणि इतकं संदर्भ श्रीमंत असं बोलत होती आणि त्यावरून लक्षात येतं की या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्यांचंही खूप वाचन असावं लागतं आणि त्यांचे हे अनुभव ऐकून अनेकदा आलेल्या सर्वांना वाचनाची लिखाणाची प्रेरणा मिळते आणि हे त्यामागचं कारण आहे. आणि अर्थात ती खूप प्रसिद्ध व्यक्तिमत्व असतात तर त्यांना जवळून भेटायला बोलायला मिळणं हाही एक आनंदाचा ठेवा असतोच पण त्याचबरोबर केवळ सेलिब्रिटी म्हणून आम्ही कोणाला बोलवत नाही. आणि त्याशिवाय वैज्ञानिक आहेत डॉक्टर दीप्ती देवबाकर सारख्या किंवा एक वर्ष क्रिकेटर राहुल द्रविड आपल्याला माहिती तर त्यांची आई डॉक्टर पुष्पा द्रविड त्यांची आपण मुलाखत घेतली होती. आता त्यांची मुलाखत घेण्यामागचं कारण त्या राहुलची आई हे नव्हतं, त्या स्वतः म्युरल आर्टिस्ट आहेत आणि म्युरल ह्या क्षेत्रामध्ये PhD करणाऱ्या बंगलोर युनिव्हर्सिटीमधल्या पहिल्या महिला आहेत आणि त्यांना मराठी येतं ही तिसरी गोष्ट त्या इंदोरच्या असल्यामुळे. तर त्यांची एक सुंदर मुलाखत म्युरल आर्टिस्ट म्हणून झाली होती. अशा विविध क्षेत्रातल्या स्त्रिया आपण मुलाखतीसाठी बोलवतो. वाटते म्हणजे याच्यातून एक गोष्ट लक्षात आली की साहित्य संमेलन आपण जरी घडवत असलो, साहित्य क्षेत्राशी जरी असलं, तरी तुम्ही मुलाखतीसाठी ज्या ज्या ख्यातनाम महिला इथे बोलवता
त्यांच्यातनं फक्त त्यांचा अभिनय, त्यांचं दिग्दर्शन किंवा कार्यक्षेत्र तुम्ही उलगडून दाखवता अशातला भाग नाही, तर ती व्यक्ती स्त्री म्हणून कशी घडली किंवा तिच्यातली गुणवैशिष्ट्य काय आहेत हे समस्त स्त्री जगताला किंवा प्रेक्षकांना दाखवण्यासाठी एक व्यासपीठ तुम्ही इथे उपलब्ध करून देता, यासाठी खरंच संस्थेचं कौतुक म्हणावं लागेल. धन्यवाद. खरं तर ही आमची खूप मोठी टीम आहे आणि माधवी ताई 2013 आपल्याला सोडून गेल्या, परंतु त्यांनी उभी केलेली ही टीम आजही कार्यरत आहे आणि मोठी झाली आहे. आणि हे काम करता करताच गोव्यातल्या जवळजवळ सर्व तालुक्यांमधल्या अनेक साहित्यप्रेमी स्त्रियांशी आमचे ऋणानुबंध जुळले आणि त्यातूनच आज संस्था इतकी मोठी झाली की अनेक सामाजिक प्रकल्प आज आम्ही हाती घेतले. त्यामुळे केवळ साहित्यच नाही तर त्याच्या जोडीने सामाजिक आणि शैक्षणिक प्रकल्प सुद्धा आम्ही करत आहोत. डॉक्टर विद्याताई, मला एक सांगा की आता हे संमेलनाचं जे काही आयोजन आपण करत आहोत, कार्याध्यक्ष आहात आपण या संमेलनाच्या, तर या सगळ्या आयोजनामध्ये विविध क्षेत्रातल्या महिला या आयोजनात सहभागी झाल्या आणि हे कार्य घडत आहे, तर ते कसं काय तुम्ही घडवून आणलं, कसं गणित जुळलं, त्याविषयी थोडं सांगा. खरं सांगू का, जेव्हा मला कार्याध्यक्ष म्हणून या लोकांनी सर्वांमध्ये माझी निवड केली तेव्हा थोडंसं दडपण माझ्यावर होतं की बाबा एवढं मोठं कार्य मी कसं लीड करू शकते. पण नंतर हळूहळू माझ्या लक्षात आलं की ज्या बैठका होत होत्या त्यामध्ये त्यांचा असलेला पूर्वानुभव आणि कुठलंही काम, म्हणजे समिती नावापुरती समिती पण काम कुठलंही करण्याची जी त्यांची उत्सुकता होती ते बघितल्यानंतर मग मला असं वाटलं की चला. आणि खरोखरच आता या एक महिनाभर मी बघते अक्षरशः मी पदर बांधून असं नाही म्हणणार, रोडनी बांधून या सगळ्या कामाला लागलेले आहे. दिवस म्हणजे वेळ आपला कामाचा, व्यक्तिगत आपल्या ज्या घरगुती कामं आहेत, कौटुंबिक जबाबदाऱ्या आहेत, व्यावसायिक जबाबदाऱ्या आहेत, जसं आपण बघितलं या ठिकाणी डॉक्टर्स आहेत किंवा CA आहेत या सगळ्या किंवा शिक्षिका आहेत, आपली कामं करून राहिलेल्या वेळामध्ये पूर्णत्वाने या कामाला त्यांनी वाहून घेतलेलं आहे. आणि त्यामुळे जी जे दडपण सुरुवातीला मला होतं ते आता कधी, आता संमेलनाची वेळ येऊन ठेपलेली आहे आणि सगळी कामं कुणी केली कधी केली, म्हणजे जसं जनाबाईला वाटत होतं की हे झाड लोट करी जनी केरबरी चक्रपाणी, तीच परिस्थिती की अरे काही न करता ही सगळी कामं या लोकांनी कधी करून टाकली काही कळलंच नाही आणि पूर्णत्वाला जवळजवळ आता हे आलेलं आहे. आणि अशी अपेक्षा आहे की परिपूर्णपणे या संमेलनात लोकांना आस्वाद घेता येईल आणि आमच्या परीने आम्ही परिपूर्ण होण्यासाठी प्रयत्न करतो निश्चितच. आणि यामध्ये ज्या सहभागी सगळ्या तुमच्या महिला आहे अध्यक्ष संमेलनामध्ये सहभागी झालेल्या, तर त्या कुठल्या ना कुठल्या तरी व्यवसायाशी किंवा नोकरीमध्ये जोडलेल्या आहेत, सांसारिक जबाबदाऱ्या आहेत, पण त्यातूनही त्यांनी वेळ काढून याच्यासाठी जो वेळ दिला आहे, आयोजनामध्ये सहभाग दाखवलाय, त्याच्यातून त्यांच्यात सुद्धा ते गुण वाढीला लागत आहे, तर हे बाकीच्या सुद्धा महिलांसाठी प्रेरणादायक आहे. नक्कीच नक्कीच. आणि प्रत्येकानं आपलं जे स्किल आहे, कौशल्य आहे, ते इथे पणाला लावण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे प्रत्येक कोण कोणामध्ये जे आर्टिस्टिक व्ह्यू आहे, कुणाकडे रायटिंग व्ह्यू आहे, कुणाकडे मार्केटिंग म्हणजे जसं जाऊन आपण जाहिराती आणणं किंवा हे, अशा पद्धतीने प्रत्येकाने आपापल्या कोणी जनसंपर्क केलेला आहे, असं प्रत्येकाने आपापल्या परीने हे संमेलन यशस्वी करण्यासाठी हे प्रयत्न केलेला आहे. आणि मला असं वाटतं की या सगळ्या प्रयत्नांना पूर्ण यश मिळेल आणि हे संमेलन यशस्वी होईल निश्चितच. संगीताताई, हे महिला साहित्य संमेलन आहे, मग या साहित्य संमेलनाला येणारा प्रेक्षक जो आहे त्या पण महिलाच असतील का, म्हणजे फक्त महिलांसाठीच असणार आहे का? खरं म्हणजे ना, गोमंतक महिला साहित्य संमेलन असं नाव वाचलं की गैरसमजच खूपदा होतात आणि बऱ्याच वेळा असा आपल्या ओळखीतल्या पुरुष मित्रांचा, साहित्यप्रेमी रसिकांचा आम्हाला व्हॉट्सॲपवर किंवा असे फोन येऊन विचारतात की आम्ही आलं तर नाही चालणार का. खरं म्हणजे हे संमेलन स्त्री पुरुष सर्वांसाठी खुलं आहे, फक्त व्यासपीठ आमचे. आम्ही नेहमी असं म्हणतो की व्यासपीठ आमचे, संमेलन सर्वांसाठी खुलं आहे. आणि खरं म्हणजे महिलांचं साहित्य, पुरुषांचं साहित्य अशी काही वर्गवारी नसते, साहित्य हे साहित्य असतं. तरी पण आमची संस्था एक म्हणजे आम्ही सगळ्या महिला आयोजन करतो आणि जेव्हा हे सुरू झालं तर त्या काळामध्ये महिलांनी लिहायला प्रवृत्त व्हावं, मुळात आधी वाचनाची सवय वाढवावी
याच्यासाठी हे खास महिलांचं संमेलन असं म्हणून आयोजित करण्यात आलं. आणि मग तेव्हापासून जी सुरुवात झाली तर ते अजूनही आम्ही गोमंतक महिला साहित्य संमेलन असंच भरवतो. कदाचित भविष्यामध्ये ते स्त्री पुरुष सर्वांसाठी खुलं होईल, पण अजून तरी आपल्याकडे भरभरून लिहिणाऱ्या महिलांची संख्या वाढते, दर्जेदार लेखन करणाऱ्या महिलांची संख्या वाढते. आणि त्यामुळेच मला वाटतं की हे असं संमेलन आपलं चालूच राहील. आणि एक आयोजनाची एक काय म्हणायचं, एक स्त्रियाच आयोजित करतायत आणि स्त्रियांनाच आमंत्रित करतायत, या सगळ्यामध्ये ना एक जो सोयीचा सुटसुटीतपणाचा भाव असतो आणि एक दोन स्त्रियांचे जे एकमेकींशी काय म्हणता येईल असे जिव्हाळ्याचे संबंध असतात, तर तो हा खूप महत्त्वाचा भाग आहे. म्हणजे गेल्या 18 वर्षात ज्या ज्या लेखिका आमच्याकडे बाहेरून येऊन गेल्या त्या सगळ्या आमच्याशी आजवर जोडलेल्या आहेत. आणि त्यामुळे हे जे आयोजनाचं वैशिष्ट्य आहे ते आम्ही सातत्याने पण जपून ठेवलेलं आहे. आणि म्हणून पुन्हा एकदा मी म्हणेन की कुठलाही गैरसमज नसावा, फक्त व्यासपीठ आमचं आहे आणि या संमेलनाला साहित्यप्रेमी स्त्री पुरुषांनी अगदी जोरदार प्रतिसाद द्यावा आणि आवर्जून दिवसभराचे आमचे हे कार्यक्रम त्यात तुम्ही सहभागी व्हावं. वा, म्हणजे डॉक्टर विद्याताई यांनी सांगितल्याप्रमाणे जसं कार्यक्रमाचं स्वरूप आपण सांगितलं तर या कार्यक्रमामध्ये बहारदार नजराणा या साहित्य रसिक प्रेमींना इथं मिळणार आहे. आणि आता संगीताताईंनीही सांगितलं की हा कार्यक्रम याचं आयोजन मुख्यतः व्यासपीठ सगळं महिलांकडे आहे, परंतु हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे. तर मीही आपल्या समस्त दर्शकांना इथे सांगेन, नक्कीच आवर्जून आपण 27 ऑक्टोबर रोजी रविवारी फोंड्यामधील भास्कर जानकी हॉल, ढवळी येथील भास्कर जानकी हॉलमध्ये हा कार्यक्रम सकाळपासून चालू असणार आहे आणि दिवसभर आपल्याला या विविध कार्यक्रमाचा आस्वाद घेता येणार आहे. तर आपण जरूर या संमेलनाला आपली हजेरी लावावी आणि या सुंदर अशा संमेलनाला आपण सर्वांनी यावं असं मी तुम्हाला सर्वांना आवाहन करते. आणि या संमेलनाविषयी सांगण्यासाठी आज आपल्याकडे या संस्थेच्या पदाधिकारी इथे आल्या, यासाठी आपल्या समस्त प्रेक्षकांच्या वतीनं आणि गोवा दूरदर्शनच्या वतीनं मी त्यांचे आभार मानते. धन्यवाद. श्रुती, धन्यवाद. आम्हालाही या संमेलनाबद्दल गोव्यातल्या प्रेक्षकांना सांगायला मिळालं आणि यासाठी दूरदर्शनचे आणि तुझे मनापासून आभार. धन्यवाद.